नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बाजरीची भाकरी करणार आहोत. त्यासाठी जेवढं आपल्याला भाकरी करायची आहे तेवढं पीठ घेऊन थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावून तळहाताने आपण ह्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मळून झाले की थोडेसे सुके पीठ खाली टाकायचे आहे आणि दोन्ही हाताला सुके पीठ लावून अशा पद्धतीने उंडा तयार करायचा आहे. एक हात उंड्याच्या बाजूला ठेवायचा आणि एक हात वरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे. तुम्हाला भाकरी जेवढी मोठी थापायची आहे ती ह्या पद्धतीने तुम्ही थापून घ्यायची आहे. तव्यावरती भाकर टाकताना एक हात असा खाली करून त्या हाताने दुसऱ्या हातावरती अशी भाकरी घेऊन अशी तव्यावरती अलगद सोडायची आहे. पहा, तवा गरम असल्यामुळे जपूनच तुम्हाला भाकरी सोडायची आहे. लगेच पाणी लावून घ्यायचे आहे. भाकरी गरम झाल्याच्या नंतर जर तुम्ही पाणी लावले तर भाकरी फुगणारही नाही आणि हाताला पाणी लावताना चटकेही बसू शकतात. थोडंसं आपल्याला सुक्क कोरडं झाल्यासारखं वाटलं की भाकरी पालथी करून घ्यायची आहे. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला खालची बाजू पूर्णपणे शेकून घ्यायची आहे. खालची बाजू पूर्णपणे शेकून झाली की मग आपल्याला पुन्हा भाकरी पालथी करायची आहे. अशा प्रकारे तुमची भाकरी छानपैकी फुगेल. भाकरी फुगायला लागली की जपूनच, कारण की भाकरीमधली जी वाफ असते ती एका बाजूने थोडी थोडी अशी बाहेर निघत असते, त्याच्यामुळे आपल्या हाताला चटका बसू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला खालची बाजू ही पूर्णपणे शेकून घ्यायची आहे. आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि बाजूचे लाल बटन दाबून माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.